राज्य की उपराजधानी और गृह मंत्री का गृह शहर नागपुर में पिछले 24 घंटों में 3 निर्गुण हत्याओं के मामले सामने आए हैं, जिससे शहर की सुव्यवस्था एवं सुरक्षा पर सवालिया निशान उपस्थित हो रहे हैं। कत्ल के इस दौर में मासूमों ने जान गंवाई है, जिसके साथ ही प्रशासन सवालों के कटघरे में खड़ा है। शहर में घटे कत्ल के सिलसिले में कपिल नगर से पहली घटना सामने आ रही है, जहां 12 दिन से लापता ट्रक चालक महबूब खान की लूटपाट के बाद हत्या कर दी गई। जब कार्टन नाके के पास ट्रक चालक का शव मिला तो यह स्पष्ट हो गया कि उसकी हत्या की गई है। मृतक ट्रक चालक 47 वर्षीय महबूब प्यारे खान 8 अगस्त को कलन्ना बाजार से अमरावती जिले के वरुड़ की ओर एक ट्रक में चना और अन्य सामान ले जा रहा था। उसके साथ मुख्तार बेग और लाला उर्फ छोटे लाल निशान भी थे। महबूब वहाँ से कलन्ना बाजार में नया माल लाने जा रहा था। जब महबूब के लापता होने का अंदेशा हुआ तो उसके परिवार ने 10 अगस्त को कपिल नगर पुलिस स्टेशन में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई। जांच के दौरान वरुड़ पुलिस ने मुख्तार और लाला को हिरासत में लिया। जब उससे पूछताछ की गई तो उसने महबूब की हत्या करने की बात कबूल कर ली। हत्या के बाद आरोपियों ने महबूब के शव को कार्टून लाके के पास झाड़ी में फेंक दिया था, जहाँ पुलिस को शव शतविक्षत अवस्था में मिला। वरुड़ पुलिस स्टेशन इथे याच्यावर आणि अजून दोन जणांवर 407 अन्वय गुन्हा दाखल होता। हा एक सादी काली म्हणून यशोधराच्या हद्दीमध्ये ज्यांचे ट्रक घेऊन हे वरुडला गेले होते आणि त्या ठिकाणावरून माल घेऊन ते कळमना मार्केटला येणार होते। तर या ठिकाणी येताना त्यांनी त्या ट्रकमधील माल आणि ट्रकचा अपहार केल्याबद्दलचा तो गुन्हा आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये याच्याबरोबर जे दोन ड्रायव्हर आहेत मुख्तार बेग आणि लालू निषाद यांना वरुड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांनी त्या अटकेच्या दरम्यान असं कन्फेशन दिलेलं आहे की त्यांनी महबूब खानला मारून त्याची बॉडी जी आहे ती आमच्या नवीन काटोल नाकाच्या नाला आहे त्या नाल्याच्या तिथे टाकलेली आहे। तर त्याप्रमाणे वरुडचे पोलीस आणि महबूब खान हरवल्याबाबतची तक्रार कपिलनगरला दाखल असल्यामुळे कपिलनगरचे पोलीस यांनी त्याचा शोध घेतला असता काल ती बॉडी आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। आम्ही त्याचा पंचनामा करून बॉडी PM साठी पाठवलेली आहे, त्याची ओळख पण पटलेली आहे। आम्ही सदर मर्ग दाखल करून पुढील जे पेपर जे आहे ते पुढील कारवाई आम्ही वरुड पोलीस स्टेशनमध्ये पाठवत आहोत। वही दूसरा मामला चरित्र पर लांघन को लेकर हुई बहस के बाद एक महिला ने अपने सहकर्मी की मदद से एक मजदूर की हत्या कर दी। घटना जरीपटका पुलिस स्टेशन के सीमा के भीतर हुई। मृतक की पहचान महेश उइके के रूप में हुई है। आरोपियों के नाम राजकुमारी और करण उइके हैं। करण और महेश नारा इलाके में रहते हैं। शनिवार रात करीब 12:30 बजे तीनों शराब पी रहे थे। इसके बीच महेश ने राजकुमारी के चरित्र पर लांछन लगाया। इससे दोनों के बीच बहस होने लगी और महेश ने उसकी पिटाई कर दी। इसके बाद करण और राजकुमारी ने महेश को पीटना शुरू कर दिया। दरअसल इस घटना का फिरियादी 37 वर्षीय कमलेश भलावी और मृतक महेश उइके दोनों साथ मिलकर शराब पी रहे थे। इसके बीच यह घटना घटी है, ऐसा सूत्रों के हवाले से पता चल रहा है। त्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की नारा इथे वेलकम सोसायटी इथे एक चाळ आहे, तिथं 6 खोल्या आहेत आणि तिथं MP चे लोक राहतात, मध्य प्रदेशचे, आणि ते सर्व हातमजुरी करतात। आणि 20-8 रात्री त्यामध्ये यातील जे फिर्यादी आहेत कमलेश विष्णू भलावी हे छिंदवाडा MP चे राहणारे आहेत ते आणि त्यांचे मित्र म्हणजे यातील मृतक महेश कुमार नकालसिंग उइके वय 35 सावरी छिंदवाडा MP चे राहणारे हे सुद्धा आहे। हे दोघं त्यांच्या रूममध्ये धावपी बसले होते तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं झाली। त्यांच्या शेजारी एक महिला राहते, आरोपी क्रमांक 2 राजकुमारी ईश्वरदयाल विके वय 35 शिवनी MP या महिलेच्या वरून त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण झाले। ते भांडण ऐकून यातली राजकुमारी आहे ती त्या ठिकाणी आली आणि तिनं महेश कुमार विके सोबत भांडणे केली की माझं नाव घेऊन तुम्ही का भांडताय, तर त्यामध्ये त्यांच्यात मारामारी झाली। तर आवाज ऐकून त्या राजकुमारी सोबत राहणारा त्यांचा मित्र भारती उर्फ करण बुद्धुबल विके 35 वर्षे राहणार शिवनी MP हा त्या ठिकाणी आला आणि त्यांच्यात भांडणं वाढली। त्यामध्ये यातील आरोपी भारती उर्फ करण बुद्धुबल विके यांनी लोखंडाच्या रॉडनी यातील जो मृतक आहे महेश कुमार विके त्याच्या डोक्यावर वार केला। त्याचवेळी यातील महिला राजकुमारी विके तिथल्या लाकडाने
येथील मृतक आहे महेश कुमार नकलसिंग विखे याच्या ह्याला वा याच्या मारझोड करून ते तिथून पळून गेले आणि तात्काळ त्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. येथील प्रत्यक्ष जसं साक्षीदार जो होता कमलेश मलावी याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक केलेली आहे आणि याचा तपास त्यामध्ये भादवी 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेल्या आहे आणि याचा तपास त्यांचे PSI राऊत साहेब करत आहेत. आज त्यांना पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करणार आहेत. तीसरी घटना में यशोधरा नगर में बादल पडोले नाम के एक कुख्यात गैंगस्टर की उसके ही साथियों ने चाकू मारकर हत्या कर दी. घटना रविवार दोपहर 4 बजे कांजी हाउस चौक पर हुई. दोनों आरोपी चेतन सूर्यवंशी और हर्ष बावने बादल पडोले के दोस्त थे. कुछ साल पहले उसने एक युवक की हत्या कर दी थी. इसके बाद उनके बीच गैंगवार शुरू हो गई. तभी चेतन और हर्ष ने बादल का कांटा निकालने का फैसला कर लिया. रविवार दोपहर कांजी हाउस चौक पर बादल की चाकू मारकर हत्या कर दी गई. काल यशोधरा नगर हद्दी मध्ये कांजी हाउस चौका मध्ये साधारणतः 6:15 दरम्यान मध्ये आरोपी नाव आहे चेतन सूर्यवंशी यांनी मृतक बादल पडोळे या चाकूने मारून गंभीर जखमी केले होते. त्याला उपचाराकरता समर्पण हॉस्पिटल येथे नेलं आणि तिथून मग पुढे मे हॉस्पिटल येथे नेलं तर मे हॉस्पिटल येथे त्याला ब्रॉड डेड घोषित करण्यात आलेलं आहे. आरोपीवर आणि मृतकावर दोघांवरही गुन्हे दाखल आहे. मृतकावर 2019 एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीवर 392 गुन्हे दाखल आहे विविध पोलीस स्टेशनमध्ये. आणि कालची घटना ही साधारणतः 6:15 दरम्यानची कांजी हाऊस चौकाच्या बाजूला घडलेली. प्राथमिक कारण तर काहीतरी यांचा वाद झालेला होता आणि त्या वादाच्या कारणावरून तात्कालिक ही घटना घडलेली आहे एवढी माहिती पुढे येत आहे. आरोपीला पुन्हा इंटरोगेट करून त्यांची पोलीस कोठडी मिळवून आणि घटनेचं नेमकं कारण काय आहे त्याच्याबाबत आम्ही सविस्तर तपास करू. पिछले 24 घंटे में घटी इन घटनाओं के कारण शहर में हड़कंप मच गया है जिसके चलते पुलिस प्रशासन की सुरक्षा पर भी सवाल उठ रहा है. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेम्बुनी की रिपोर्ट.